आपल्या मृत्यूनंतर जगाला आपला विसर पडावा असे होऊ द्यायचे नसेल तर दोनपैकी एक गोष्ट केली पाहिजे. असे काहीतरी काम केले पाहिजे ज्याबद्दल लोक लिहित राहतील, किंवा असे काहीतरी लिहायला पाहिजे जे लोक वाचत राहतील. महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित आदरणीय नादो मानोर दादा यांचे दीर्घ आजाराने आज पुणे येथे निधन झाले. त्यांच्या रूपाने एक प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे. कवी मानोर दादा दोन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून मानोर दादा ओळखले जातात. तसेच शास्त्रीय आणि अत्याधुनिक शेतीचे पुरस्कर्तेही होते. 1986 भारतात ठिबक सिंचनाचा पहिला संच त्यांच्याकडे पळसखेडा येथे मोसंबीच्या बागेत लावण्यात आला होता. भवरलाल कांताजीन फाउंडेशन जळगावचे विश्वस्त तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सल्लागार समितीचेही ते सदस्य आणि बैनाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचेही विश्वस्त होते. भवरलाल कांताजीन फाउंडेशनतर्फे मराठी गद्य लेखनासाठी कविवर्य नादो मानव पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार दरवर्षी दिला जातो. अजिंठ्याच्या पायदेशी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील वाकोदे आमचं मूळ गाव, शेजारीच 2 किलोमीटर अंतरावर पळसखेड हे गाव. मानोर दादा आणि माझे वडील श्रद्धेय भवरलालजी जैन या दोघांची निरागस मैत्री सर्वश्रुत आहे. जैन परिवार आणि मानोर परिवाराचे 75 वर्षापासून ऋणानुबंध माझ्या वडिलांच्या शब्दात साक्षीला आहेत. मोठे भाऊ म्हणाले होते, निसर्ग म्हटला म्हणजे त्यात सुंदरता आहे, अलंकार आहे, लावण्य आहे, पण त्याबरोबरच नागमुडी पायवाट आहे, दगडधोंडे आहेत, खळखळणारे झरे आहेत, काटेसुद्धा आहेत, दुःख आहे, वेदना आहे, व्यथा आहे. बस असे चित्रण नामदेवाने आपल्या कथा कादंबऱ्या आणि कवितामधून केले. तो जसा जगला तसेच त्याने लिहिले. चित्रपटांमध्ये प्रेमगीते लिहिणारा नामदेव तिची कहाणी लिहून समाज अन्यायाचे दर्शन घडवितो, किंवा पानजडमध्ये आपल्या जीवन कहाणीला वाचा फोडतो, हे सगळे नैसर्गिकच आहे. निसर्गाला आपण ईश्वर मानतो, नामदेवाचे जीवन कार्य निसर्गाचे प्रतीक आहे. एका शेरमध्ये माझ्या भावना शायराने चांगल्या शब्दात मांडल्या आहेत. कुछ लोक से जब तक मुलाखत न हुई थी मैं भी समजता था खुदा सबसे बड़ा है. आमच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या मानोर दादांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.